शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या खुनामुळे शहापूर आणि परिसर हादरून गेला होता. या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत होते. हा खून राजकीय आहे का या दिशेनं तपास सुरू असताना अचानक त्यात ट्विस्ट आला आणि समोर आलं एक धक्कादायक सत्य. शैलेश निमसेंच्या हत्येचा खळबळजनक उलगडा. तारीख 20 एप्रिल. ठिकाण शहापूर जवळचं देवचरीचं जंगल. याच जंगलात शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख शैलेश निमसेंचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाला होता. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज होता. त्यादृष्टीनं पोलिसांची चक्र फिरू लागली. पण समोर आलं एक धक्कादायक सत्य. शैलेश निमसे यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी साक्षी निमसेनंच दिली होती. शैलेश निमसे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. आठवडाभरापूर्वी शैलेश यांनी त्यांच्या पत्नीला मालमत्तेच्या अधिकारातून बेदखल केलं होतं. तसंच घटस्फोटासंदर्भातल्या कागदपत्रांवर तिची जबरदस्तीनं सही घेतली होती. याचा राग साक्षीच्या डोक्यात होता. म्हणूनच तिनं एका नातेवाईकाची मदत घेत शैलेश यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी साक्षीनं मारेकऱ्यांना 1.5 लाखांची सुपारी दिली. मारेकऱ्यांनी घरात येऊन शैलेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर निमसे यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीतल्या डिक्कीत घालून देवचरी जंगलात अर्धवट जाळून टाकण्यात आला. स्वतः पत्नी व त्यांचे एक रिलेटिव्ह प्रमोद त्यांनी आणखी 2-3 लोकांनी मिळून त्यांचा घरामध्येच गळावळून त्यांचा खून केला. डिक्कीमध्ये त्यांची बॉडी टाकून देवचरी म्हणून गाव आहे गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तिथं ते बॉडी जंगलामध्ये घेऊन त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 आरोपींना आम्ही अरेस्ट केला आहे. त्याच्यामध्ये एक शैलेश निमसे आहे, त्यांची पत्नी आणि जो कटामध्ये मुख्य सहभागी होता तो प्रमोद नावाचा व्यक्ती, ह्याला आम्ही काल रात्री अटक केला. सुरुवातीला या खुनाचा तपास करताना पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. ही हत्या राजकीय असल्याचा दावा करत काही संशयित नावंही पोलिसांना सांगण्यात आली होती. पण अखेर CCTV आणि इतर कागदपत्रांच्या आधारे ठाणे पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.